कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपल्या उमेदवारी अर्ज कोकण भवन येथे निवडणूक अधिकारी व उपायुक्त मनोज रानडे यांच्याकडे सादर केला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, महेश बालदी, भारत गोगावले, आमदार निरंजन डावखरे, बालाजी किणीकर, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन उपस्थित होते. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. कसं आहे, मागच्या वेळेला शिवसेनेचं 1 आणि भाजपचे 2 असे उमेदवार उभं राहिल्यामुळेच केवळ पाटील साहेबांना संधी मिळालेली होती. या खेपेला एक संघ सगळेजण आहे, युतीची सत्ता आहे आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्याच्या आत आम्ही बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत ज्याच्याबद्दल समाधान हे संपूर्ण शिक्षक वर्गामध्ये आहे. आणि ज्यावेळेला एखादं सरकार आपले प्रश्न सोडवते त्यावेळेला शिक्षक मतदारसंघाची नेहमी एक भूमिका राहिलेली आहे, कारण ते सर्व सुशिक्षित असतात, त्यांना माहिती असतं की एवढे वर्ष न सुटलेले प्रश्न कोणी सोडवलेले आहेत आणि त्याच्यामुळे 100% हे सर्व लोक ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्या बरोबर राहणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की मी स्वतः ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचं काम त्यांच्या शिक्षण संस्थेत जाऊन बघितलेलं आहे, एक शिक्षक म्हणून करत असलेलं काम आणि एक शिक्षक संस्था चालक म्हणून करत असलेलं काम, दोनामध्ये ते उत्कृष्ट आहेत. फिरताना त्यांनी कुठेही कमतरता दाखवलेली नाही, ज्या क्षणी त्यांचा पराभव झाला त्या क्षणी ते घरातून बाहेर पडले, संपर्क वाढवला. असा एक काम करणारा प्रतिनिधी शिक्षकांसाठी तर पाहिजेच होता, परंतु शिक्षकांच्या बरोबर ते विद्यार्थ्यांची कशी काळजी घेतात हे सुद्धा मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वच शिक्षक त्यांना पाठिंबा देतील याची मला खात्री आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वामध्ये कोकण शिक्षक हा मतदारसंघ ज्ञानेश्वर म्हात्रे हे आमचे सर्वांचे युतीचे उमेदवार आहेत आणि हा युतीचा उमेदवार म्हणून आम्ही सर्व युतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वच सर्व शिक्षक हे हा मतदारसंघ जिंकण्यासाठी पूर्णच्या पूर्ण ताकद लावू आणि हा मतदारसंघ जिंकून आहो. हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा आहे उमेदवार जेव्हा जेव्हा कोकणामध्ये उभे राहिलेत तेव्हा तेव्हा त्याचा विजय झाला आहे, त्यामुळे हा उमेदवार नक्की जिंकून येईल. कोकण शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार शिवसेना भाजपचा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी, दीपकभाई केसरकर, रवींद्रजी चव्हाण, प्रशांतजी ठाकूर सगळेच भाजप शिवसेनेचे आमदार हे उपस्थित होते. ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय म्हणजे शिवसेना भाजपचा विजय हा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निश्चित आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या निवडणुकीला आज युती आणि आघाडी अशी प्रकारची लढत होते, कशा प्रकारे? मागच्या वेळी ग्रामीण भागाच्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील 4000 जास्त सरपंच हे भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे बसलेले आहेत. ही देखील निवडणूक आम्ही सहजरित्या जिंकू आणि याच निवडणुकीपुरतं नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आम्ही युतीनं लढतोय त्या त्या ठिकाणी आमचा विजय प्राप्त होईल. तगडा उमेदवारही तुमच्या समोर आहे, कारण त्यांनी अगोदर ऑलरेडी जिंकलेले उमेदवार आहेत. महाविकास आघाडी ही तगडी असताना 20 जूनला काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विजय बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचाच असेल. आजपर्यंत शिक्षकांची जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आम्ही आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, दीपकजी केसरकर साहेब या ठिकाणी आहेत, हे सर्वजण या ठिकाणी आज विजयच या ठिकाणी घोषित करायला आलेले आहेत, कारण युतीचा उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर आज येतो आहे. शिक्षकांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे आणि शिक्षकाचा आमदार शिक्षक झाला पाहिजे ही सर्व शिक्षकांची भावना आहे आणि ही सर्व मंडळी अत्यंत महत्त्वाची मंडळी ज्यांचा या संपूर्ण कोकण विभागावरती चांगला पगडा आहे, त्यामुळे मला कोणत्याच प्रकारची शंकाच वाटत नाही, मला उलटा आत्मविश्वास वाटला की आत्ताच विजय घोषित केला तरी हरकत नाही.